पशुपालक मित्रांनो नमस्कार, मी अरविंद पाटील. आपल्या वाय टी पाटील डेअरी फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो. तुम्ही नवीनच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एका खूप चांगल्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आता उन्हाळा चालू झाला आहे, जनावराच्या दुधाला फॅट लागत नाही आणि जनावराच्या दुधाला SNF लागत नाही. काय कारणं असू शकतात ह्या जनावराच्या दुधाला फॅट आणि SNF लागण्यासाठी, ह्या विषयावर मी चर्चा करणार आहे. पशुपालक मित्रांनो, आता माझं बघा की माझ्या गाईच्या दुधाचं फॅट जर सांगायला झालं तर 4-0 दरम्यान लागतं. SNF हा 8-8 दरम्यान लागतो. म्हशीमध्ये बोलायचं झालं तर 9.9-10 SNF आणि फॅट 7.5. मग मी कसं कंट्रोल केलं तर मी जवळजवळ 25-27 वर्षे ह्या विषयामध्ये काम करत आलो आणि माझे अनुभव हे मला खूप पुढं घेऊन जातात. आता मला तुम्हाला सुरुवात करायची आहे तुमच्याकडे असणारा चारा. पशुपालक मित्रांनो, आता सध्या माझ्याकडे बघितला तर हे 8-10 महिन्याचा ऊस आहे. ह्या ऊसामध्ये फक्त एनर्जी मिळते आणि थोडंसं चोथ्याचं प्रमाण मिळतं. म्हणून काय होतं, ह्या जनावराला दूध देण्यासाठी ह्या एनर्जीची गरज आहे. इकडच्या बाजूला बघितलं तर माझा 75-85 दिवसाच्या दरम्यान चांगला मखा या ठिकाणी आपल्याला दिसतो. चांगली चांगली कणसं लगडलेली, त्याचबरोबर चांगले दाणे भरलेले अशा पद्धतीचा मखा माझ्याकडं आहे. त्याचबरोबर 75-80 दिवसाच्या दरम्यान माझ्याकडं हत्ती गवत पण आहे. आणि सगळ्या ह्या चाऱ्यामध्ये जे शुष्क पदार्थ आहेत, जे चाऱ्यामध्ये असणारे तंतुमय पदार्थ आहेत, हे 75 दिवसाच्या पुढं जास्तीत जास्त तयार होतात. मका, मेगा स्वीट, त्याचबरोबर हत्ती गवत. तर माझी विनंती आहे, तुमच्या गोठ्यामध्ये दुधाचं जर फॅट वाढायचं असेल तर चाऱ्याचं वय तुम्हाला विचारात घ्यावं लागेल. 75-85 दिवसाच्या दरम्यानच चाऱ्याची कापणी करावी, हे पहिलं काम आहे. 2 चाऱ्यामध्ये जर प्रोटीन तयार व्हायचं असेल, न्यूट्रिशन तयार व्हायचं असेल, तरीसुद्धा ते 80 दिवसाच्या वर जर आपण चाऱ्याची कुट्टी केली किंवा चारा कापून जनावरांना खाऊ घातला तर त्याच्यामध्ये चांगले चांगले प्रोटीन आले तर त्या दुधामध्ये विरघळतात आणि दुधाची घनता वाढते किंवा त्याला आपण काय म्हणतो, थिकनेस वाढतो, ज्याला आपण SNF म्हणतो. म्हणजे फॅट व्यतिरिक्त दुधातले असणारे जे घटक आहेत हे जर पाहिजे असतील तर तुम्हाला चाऱ्याची गुणवत्ता ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तो चारा कुट्टी करत असताना कुट्टी यंत्राचा सुद्धा उपयोग चांगल्या पद्धतीनं करावा लागतो. तुमच्याकडं असणारं जे कुट्टी मशीन आहे ते गोलगोल रिंगा पडतात, त्याच्यामुळं काय होतं, चोथ्याचं आणि तंतुमय जे पदार्थ आहेत हे जनावराला टोटल असं ते पचले जात नाहीत. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये काय होतं, ते पचवण्यासाठी खूप मोठी एनर्जी लागते, खूप मोठं पाण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात ते पितं आणि त्यामुळं काय होतं, तुमच्या जनावराला थोडंसं अडचण निर्माण होऊ शकते. मग यासाठी काय करायचं तर चाऱ्याची कुट्टी हे 5 mm पासून ते 13 mm पर्यंत तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. हे 5 mm आणि 13 mm म्हणजे कुट्टीची साईज, हे चारा क्रश झाला पाहिजे, म्हणजे ह्यो चारा अशा पद्धतीनं हा क्रश होणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या चाऱ्यामध्ये हे जे फायबर म्हणजे चोथ्याचं जे प्रमाण आहे, हे चोथ्याचं प्रमाण टोटल हे फोडून तोडलं तर हे 1 काम होतं. आता तुम्ही एक काम करायचं आहे, हा जो चारा आहे हा चारा तुम्हाला देत असताना फक्त हिरवा तर हिरवा चारा अजिबात द्यायचा नाही. ह्या चाऱ्यामध्ये तुम्हाला TMR बनवावं लागेल. हिरवा चारा खालच्या बाजूला, त्याच्यामध्ये ऊसाचे चांगले तुम्ही ते जे पीस चांगले केले पाहिजे, ते चारा क्रश झाला पाहिजे. हत्ती गवतसुद्धा चांगला क्रश झाला पाहिजे आणि मकासुद्धा चांगला क्रश झाला पाहिजे. इथंच आहे फॅट. त्याचबरोबर ह्या चाऱ्यामध्ये जर काही कमी पडलं तर त्याची भरपाई जीवनसत्वे आणि क्षार तुम्हाला मिनरल मिक्सरच्या माध्यमातून तुम्हाला द्यावं लागणार आहेत. त्याचबरोबर दुसरा विषय आहे, ह्या जनावराला सुका चारा जो आता तुम्हाला सगळा मिळत असतो, उदाहरणार्थ काय, गव्हाचा कोंडा, हरभऱ्याचा कोंडा, ज्वारीचा कडबा, हे सगळं ड्राय मॅटर तुम्हाला एका जनावराला वर्षाला 2 टन ह्या हिशोबानं तुम्हाला काम करावं लागेल. चाऱ्याला चव येण्यासाठी मिठाचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, खाण्याचा सोडा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. खायाच्या सोड्यानं काय होतं, खायाच्या सोड्यानं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, जनावराला खूप चांगल्या गरमीला सामोरं जावं लागतं, शरीरात तापमान वाढतं आणि हे ज्यावेळेला प्रॉपर पोटामध्ये जातं हे सगळं, त्यावेळेला जनावराला शुष्क पदार्थांची जर पोटात जास्त झालं तर जनावराच्या शरीराचं तापमान वाढतं. या ठिकाणी ते नॉर्मल राहावं, रवंथ चांगली व्हावी यासाठी तुम्हाला पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे, हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. त्या जनावराला 24 पाण्याची सोय देखील असणं गरजेचं आहे. तुम्ही देत असलेलं पशुखाद्य, त्या पशुखाद्यामध्ये
सरकी पेंटचा वापर करा. एखाद्या जनावराला जर तुम्ही 1 लिटरला 600 ग्रॅम म्हशीला द्यावं लागतं आणि 1 लिटर गाईला 400 ग्रॅम पशुखाद्य द्यावं लागतं, तुम्ही जेवढे दुधाची क्वांटिटी असेल, जेवढे लिटर असेल, त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागेल. योग्यरित्या जर व्यवस्थापन जर झालं तर निश्चितपणानं आपण या ठिकाणी फॅट आणि SNF वाढवू शकतो. आता पशुपालक मित्रांनो, तुम्हाला मी पुन्हा एकदा टिप्स रिपीट करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडं असणारी जनावराची अनुवंशिकता हे सुद्धा फॅटवरती परिणाम करतं. 2 नंबरला दररोज सकाळ संध्याकाळ वाळलेल्या चाऱ्याचा उपयोग करावा. 3 नंबरला हिरवा चारा हा 75 दिवसाच्या वरतीच कापायचा, कारण त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ जे चौथा नावाचा प्रकार असतो तो त्याच्यामध्ये तयार होतो. 4 नंबरला तुमच्या जनावराला हिरवा चारा आणि सुका चारा हा एकत्र मिक्स करून द्या. 5 नंबरला त्या जनावराला चव येण्यासाठी मिठाचं प्रमाण द्या, म्हणजे तो चोथा सहज सहज लाळेमार्फत पोटात गेला पाहिजे. जेवढे लाळेचं प्रमाण पोटामध्ये जास्त जाईल तेवढी पाचकता चांगली होईल, त्या जनावराची रवंथ चांगली होते. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तंतुमय पदार्थ हे टोटल पोटातून बाहेर येणं आणि ते चावून पुन्हा पोटात टाकणं हे जनावराला दिवसभराचं काम असतं. तर पशुपालक मित्रांनो, ह्या सगळ्या टिप्स बरोबरच आज तुमच्याकडं असणारं जे कुट्टी मशीन आहे त्याचं तुम्ही दर आठवड्याला धार लावणं, त्याचं ग्रीसिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर हे होणं गरजेचं आहे. माझं चॅनल जे जे फॉलो करतात, मला सबस्क्राईब ज्यांनी केलेलं आहे किंवा माझा व्हिडिओ दररोज नेहमी बघतात, तर प्रत्येकांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ व्हायरल करत चला. प्रत्येक शेतकऱ्याला याचा उपयोग होईल आणि आपल्या जनावराचं दुधाचं फॅट आणि SNF हे कायम मेंटेन राहील. यासाठी चारा व्यवस्थापन, सुका चारा, मीठ, सोडा, मिनरल मिक्सर, त्या जनावरांना व्यायाम आणि रवंथ करण्यासाठी बराचसा वेळ द्यावा लागतो. दादानो, त्या जनावराला दिवसामध्ये 24 तासामध्ये 10 तास त्या जनावरांना रवंथ केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, खाल्लेला चारा किंवा पोटात भरून ठेवलेला चारा पुन्हा बाहेर काढणं, तो प्रॉपर चावणं आणि चावून झाल्यानंतर पुन्हा पोटात टाकणं याच्यावरती अवलंबून असतं जनावराच्या दुधाची गुणवत्ता, फॅट, SNF आणि त्या जनावराची तब्येत हे रवंथ करण्यावरती अवलंबून असतं. सगळ्यात महत्त्वाचं, दुधाचे उपपदार्थ बनवण्यासाठी किंवा त्या जनावराच्या दुधाचं जे काय आपण ग्राहक जे पकडतो तर त्यांना सगळ्यांना पसंती यायचं असेल तर आहार व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे. आणि जनावराच्या दुधाला फॅट आणि SNF असल्याशिवाय कुठलाही दुधाचा उपपदार्थ आपण बनवू शकत नाही. लस्सी चांगली पाहिजे असेल तर SNF असायला पाहिजे. चांगली मलईदार तुम्हाला जर पनीर बनवायचं असेल फॅट आणि SNF उपयोगाचं आहे. खवा पाहिजे असेल फॅट SNF महत्त्वाचं आहे. म्हणजे टोटल दुग्धजन्य पदार्थ जर बनवायचा असेल आणि ग्राहकाला तुम्हाला कायमस्वरूपी जर चांगली सेवा द्यायची असेल, ग्राहकाचा विश्वास तुम्हाला जर पाहिजे असेल, तर यासाठी ह्या फॅट आणि SNF आणि आहार व्यवस्थापनावरती खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही काम करा. पशुपालक मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला डेअरी क्लब नावाचे ॲप तुम्ही प्लेस्टोरमध्ये जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि अशाच माहिती तुम्हाला त्या प्लेस्टोरमध्ये जाऊन त्या डेअरी क्लब ॲपमध्ये खूप काही आम्ही कोर्सेस तुम्हाला ठेवलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहे. सखोल माहिती, सखोल आणि खूप डीपमध्ये माहिती आहे. गोठा बांधायचा असेल, वासरू संगोपन असेल, जनावराला मूळ घासाबद्दल असेल, खूप काही विषय आहेत. त्या विषयावरती जर जाणून घ्यायचं असेल तर आम्ही काय केलंय, डेअरी क्लब नावाची ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही दुग्ध व्यवसायामध्ये उभे राहायचं आहे. धन्यवाद.